कोगनोळी येथे हातातोंडाला आलेला पावणा एकर उसाला लागली आग. कोगनोळी तालुका निप्पाणी येथील आंबेडकर नगर नजदीक राहणाऱ्या तानाजी आप्पाजी गस्ते यांच्या घरापाठीमागे हातातोंडाशी आलेल्या उसाला काल रात्री 7 दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये जवळपास पावणा एकराचा ऊस जळून क्षणातच खाक झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती. सदर उसाला लागलेल्या आग नियंत्रणात आणण्यासाठी तानाजी गस्ते यांच्या घराशेजारील नागरिकांनी लागलेल्या उसाची आग नियंत्रण आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले होते, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. तर या आपल्या उसाला आग आंबेडकर नगर येथे व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी हलगर्जीपणामुळे उडवलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजी बाणामुळे झाल्याची माहिती गस्ते कुटुंबियांनी सांगितली आहे. त्यामुळे सदर झालेल्या नुकसानीबाबत जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे. 12 ते 15 महिने उसाला जपून हातातोंडाला आलेल्या या पिकाला लागलेली आग पाहून सदर शेतमालक हवालदिल झाले असून चिंताग्रस्त झालेले आहेत. सुदैवाने हा पावणा एकराचा उसालगत माने आणि पवार कुटुंब यांची घरे होती. यांच्या घराला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्याचबरोबर जळालेल्या ऊस पिकाच्या उत्तर बाजूस ते दूधगंगा नदीपर्यंत ऊस पिकाचे क्षेत्र होते. त्या उसाला देखील धोका निर्माण होण्याची दाट शक्यता होती. नजदीकच्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे.